आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. बापा बापाला ढुशा मारते. आता बाळाला हे समजा ऐकू जाणार आहे का? जाते ना, गर्भारपणात बाळावर तर संस्कार होते. गर्भारपणात बाई जे ऐकते, वाचते, बोलते ते समजे गर्भावर तो संस्कार होते. हो ना, जीव असते ना गर्भाले पण. अहो म्हणून तर म्हणते का, गर्भार बाईने चांगल्या गोष्टी ऐकाव्या, पौराणिक कथा ऐकाव्या, वाचन करावं. पण माया बाळ मोठा बळबळ आहे. असू द्या मग, असंच असायला पाहिजे ना लेकरानं. मी आता म्हणते लेकरानं हसायला पाहिजे, खेळायला पाहिजे, धिंगाणाच घातलं पाहिजे ना. तुला सांगतो जानकी, लहानपणी म्या, बंकट भाऊ, पितांबर, दामोदर आणि चंदू आम्ही लय मस्ती करायचो. बोरवनात जायचो, जांभळाच्या झाडावर तर चढायचो, आंबराईत आंबे पाडायचो. मजाच होती बा. मग आता मला सांगा, तुमचे हे समजे गुण या बाळात येणार नाहीत का? हो. कायचा विचार करून राहिले? लेकरू आल्यावर तर सासूबाई कशा वागतील असं वाटून राहिलं का? नाही, मला खात्री आहे नाना मायावर तर पूर्ण लक्ष देतील. पण विचार तर करत होते ना तुम्ही. महाराजाचीच लीला आहे, इतले वर्ष आपल्याला लेकरू होत नव्हतं. किती सोसलं तू ना, किती ऐकलं, पण आता बाळ येणार आहे म्हणल्यावर समजा वातावरणच बदललं का नाही? तुला सांगतो जानकी, लेकरू आलं का बाळ पण परत येते म्हणते. जानकी, मी तुला विशेष काय देऊ शकलो नाही, पण तुझ्याकडून भेटणारी हे भेट अमूल्य आहे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. ना कहूं से दोस्ती, ना कहूं से बैर कबीरा, ना कहूं से बैर. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. दूध घ्या. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. महाराज दोहा छान होता जी, ऐकायला छान वाटला. लेकरा, संतांची वाणी कानाचे चोचले पुरवायली राहत नाही, त्याचा अर्थ समजून आचरणात आणायला लागते. जी कबीर म्हणते का, निसर्गाचाच भाग असलेला माणूस निसर्गावानी काहून नाही वागत. म्हणजे आता ईशाल वृक्षाच पाह ना, आंब्याचा वृक्ष ईशाल राहते का नाही? हिरव्या पानांचा हा वृक्ष, या वृक्षावर तर किडे मकोडे सरडे राहतेत का नाही? पक्षी बसते, घरटी बांधते, पिल्लाले जन्म देते, वैजी मधुर फळ देते, चावली देते. बराबर आहे जी. उन्हातानात, पावसा पाण्यात, थंडी वाऱ्यात तक्रार न करता वृक्ष उभा राहते का नाही? म्हणजे स्वतः त्रास सहन करून समध्याईले आनंद देते वृक्ष. वैजी कोणाशी दोस्ती नाही का वैर नाही, मग माणूसच असं काऊन वागते? आपल्याच माणसाचा राग राग करते. जरा दुःख संकट आलं का लगेच कोलमडून जाते, वैर भावना ठेवते, वाईट वागते. भास्कर कंदिलाच्या पायलीवर तर तोर काजळी राहते का नाही? तोर लख प्रकाश दिसत नाही,
तसंच माणसाच्या मनाचं राहते. गैरसमज दुराग्रह दूर करा लागते. महाराज, माया मनात तर किलमिशच नाही ना, काहीची गुतागुत भी नाहीची, तुमची सेवा करायची इतलंच मनात व्हायची. गण गण गणात भूते. पास करा, तुझ्या मनातलं वादळ आम्हाला समजत नाही असं वाटलं तुले. स्वतःशी खरं बोलावं ना राजे हो. पोटाच्या बोजान पाठीचा कणा वागते. सत्याचा स्वीकार करा तर आनंदी राहा ना. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. भास्कर, कायले स्वतःच्या लेकीले टाळते लेकरा? भेट होईनच ती तुले टाळता येणार नाही लेकरा. गण गण गणात भूते. अली बसामोर महापिछ सोडत नाही इथ. बाकी अरे काय करून राहिली लेकरा तू? सद्गुरु आई माऊली गजानन महाराजांच्या पायावर डोकं ठेवायचं भाग्य लाभलं तुले. माझ्यासारख्या दगडाच्या पाया काऊन पडून राहिली लेकरा? काय काय बोलू नको लेकरा, काय बोलू नको. चोरलेची तुम्हाला तुमच्या जावळी दोघ मी फिरलो. भागे तुम्हाला तर मालूम आहे माय बोलते तडकी पड, पण तुम्ही घर सोडून गेला तेव्हापासून माझ्या डोळ्यातले अश्रू थांबत आता संध्यापासून दूर राहिले पाहिजे. असं राहता येते काय? आणि तुम्ही किती बी बोलला तरी राहू शकाल काय? भागे आतड्याले पीळ पडते राणा. तुम्हाला लय शोधलं मग महाराजांनी नवस बोलला. गावाकडून आणवाणी पैदल आली जी पार पायाले जखमा झाल्या होत्या. महाराजांच्या कृपेने शरीरावरच्या जखमत गेल्या. अण्णा मनाच्या जखमाचं काय? तुला इथला तरास घ्यायची गरज होती का ग माय? वापिस जा तू या गावाकडे. सुखान लेकरा. बाप्पा अशी कशी जाऊ? हिऱ्यासाठी जीवासाठी पीठ केलं का? मागे सास सांगतो तुले. पहिले मा ऐका अण्णा, तुम्हाला सांगते घेऊनच जाणार मी. मागे अशी तर राहते काय? घरदार सोडून बायको मुलेले सोडून कोणी जायते काय? रडा नको पुरी, रडा नको. मला आता घर संसार प्रपंच नको. मी कुठल्या बी परिस्थितीत घराकडे येणार नाही. गण गण गणात बोलते. ऐकत महाराजांच्या चरणाले सोडून मला जायचं नाही कुठे. शेवटचा श्वास मी महाराजांच्या चरणावरच घेणार. म्या म्हणा तू समजव, तू समजव तू या माईले या घराकडे येणार नाही. माफ कर मले पुरी. गण गण गणात बोलते. ऐक ना जयवंता, भरा भरा बाहेर उतरते. काय नाही माझ्या मांग मांग करता.
आणि जमत नाही तर कायलेच चढता उतरता। अहो तर तुला काही सांगा चांगलं मले हे ऐकून घ्या ऐकून घ्या ना। सांगा वावरा म्हणून का नाही ताजी ताजी भाजी मागवली मी छान झालं। हा कोठार घरातून का नाही दोन सतरंजा दोन गालीचे बी काढले हे पण छान झालं। हा आणि पितळेचे समजे ताट वाट्या पेले समद घासून ठेवायला सांगितलं। बढिया मी काय म्हणतो तू म्हणशील ना तर पुरणी वाटायला घेतो म्या। म्या वडे सांगतो तू पप्पा किती बोलान तुम्ही या बसा तिकडे दोघांनी बाई बसा बसा म्हणते ना बसा। आता मनासारखी रीतसर तयारी केली ना ठरवलं ना रीतसर मग मले महा काम करू द्यान का। अव कामाचं सांगून राहिलो ना म्या। हो पाचवीची पूजा बाळ पाहिले भेटते आता आणि सांगून ठेवतो मी आता बाळाले तुझ्याजवळ देणार नाही। हो माझ्याजवळच राहीन ते मले तर द्या ना थोडे बाप्पा कसे करून राहिले उत्साह आहे ना। पण बंगट म्या काय म्हणतो पहिले की नाही तू जाऊन महाराजाला आमंत्रण देऊन दे आणि येता येता साठीच्या गरीबी सांगून दे जानकी आली पाहिजे ना। काय करता भाऊ काही काय जानकी लेख आहे ना आपली आपल्या लेकीले म्हणजे सुंदराजीजीले बी निरोप झाडाचा होता म्हणा पण आता जबलपूरला कोण कसा जाईल तिले निरोप नाही भेटलं तर मग चिडते ते सुंदराजीजीचे तर नाकावरच राग राहील काच करावं म्हणतो मी। आता जानकीचं म्हणाल तर गरोदर आहे ना पोर सात महिन्याच्या गरोदर बाईनी असं बाहेर पडणं चालन का। पण हे माहेर आहे ना जानकीचं हो ना आणि तिले का अकोला अमरावतीवरून यायचं आहे का चार पावलावर तर तिथं माहेर आहे नाही नाही समजते मले का सातव्या महिन्यात प्रवास गिवास करायला नाही पाहिजे पण इथला इथं तर आहे व माहेर काहून नाही यायला तर पाहिजे आलीच पाहिजे हाकेवर तर राहायचं जानकी आपली तुम्हीच बघा भाऊ एक काम कर ना पंकज तू जाय आणि महाराजाला आमंत्रण दे आणि त्याला विचार बाबा आम्ही जानकीला बोलावतो काय म्हणता। हा हे जमते जमालेच पाहिजे ना तू तमाले बा बिन शिंगाचा बैल समजत जा काय पण बोलते जानकीचं कौतुक तर व्हायलाच पाहिजे आनंद भेटला पाहिजे तिले मी का म्हणतो पाचवीच्या पूजेसोबत का नाही थोडक्या डोळे जेवण आटपून टाकून ना जानकीचा बाप्पा हे तर सुचलंच नाही ना मले बाबूजी लय छान होईन तुम्हाला सांगतो कावेरी तर लय खुश होईन ना शंभर डाव मले बोलून दाखवलं कावेरीनं का जानकीचं डोळे जेवण व्हायले हवं जमते लय छान बंकट हा तुझ्या बाबूजीचा गुण घे दिलदार योग्य वेळी योग्य काम गण गण गणात भूते हो गण गण गणात भूते गण गण गणात भूते दुर्गा काली जया रमा हरिप्रिया अंबे जगत मंगले गौरी श्री भुवनेश्वरी तव पदी वाणी मती रंगुदे जगदंब आई कुलस्वामिनी महिषासुर मर्दिनी दुर्गा मातेचा उदो उदो आई अंबे जगदंबे धर्मरक्षणासाठी तू महिषासुरासारख्या राक्षसाचा नाश केलास त्याले कंठस्नान घातलंस तसच कुकर्म करणाऱ्या विश्वासघातकी व्यभिचार करणाऱ्या राक्षसाले संपव माते रक्षण कर आई कुलस्वामी सावकार रक्ताच्या थरात पडलं ना महामुंडका वारात महामुंडका येगळं गेलं सावकार महिषासुर रक्त उतरलं होतं तिच्या डोळ्यात महिषासुर मर्दिनी वाणी दिसत होती ना ती मला म्हणे फसगत केली महावाली नारायणी होती ती नारायणी होती देवघराच्या दारात उभी आहेस आणि चेहऱ्यावर तर संताप काय नाही कारण काही गोष्टींचा त्रास होऊन राहिला जिथं मनाले त्रास होईल तिथे मन गुंतवाच कायले तुम्हाला माहित नाही
पण कुलस्वामिनीची मूर्ती म्या शोधली. पूजा होम म्या केले. महिषासुर मर्दिनीची सेवा घडली तुझ्या हातून. आणि चेहऱ्यावर तर संताप कायले. निर्मळ निरागस मनानं देवीची पूजा केली तर तुले बी सन्मार्ग भेटन. मले चिडवण्यासाठी महा अधिकार ओरबडण्यासाठी माझ्या आधी इथे पूजेला येऊन बसले ना. तू माया संघ बराबरी काहून करून राहिली? आता काल परवा आली ना तू. 10-11 वर्षांपूर्वी मी आली. मग 10 वर्षांमध्ये तुम्हाला घराचा आणि संसाराची याद नाही आली? हा वाऱ्यावर तर सोडून निघून गेलात तुम्ही. आणि आता इसकटलेल्या संसाराची घडी म्या बसवायला बघून राहिली तर कायले त्रास होऊन राहिला तुम्हाला? महा सुख टोचून राहिलं तुम्हाला. सभ्यपणाचं लक्षण नाही. पद्मावती, आता एक शब्द बोलायचा नाही. मले असभ्य बोलून राहिली तू? तो घराण्याच्या गृहलक्ष्मीले बोलायचा अधिकार कोण दिला तुले? सभ्यता संस्कृतीच्या गोष्टी करते तू. एका व्यभिचारी लंपट सावकाराची ठेवलेली बाई तू वर मले अक्कल शिकवते? धर्मपरायण विद्वान परम पूज्य भाऊ साहेबांच्या मुलीले बोलते तू? कोण आहेस तू? पैशाच्या प्रतिष्ठेच्या वाड्याच्या लोभापायी स्वतःच चारित्र्य शील पणाल लावणारी बाई तू एका पतिव्रतेले ज्ञान सांगते? कोणता अधिकार? कोण दिला तुले अधिकार? दरवाजा उघडा दिसला म्हणून खऱ्यात घुसण्याचा असभ्यपणा तू केला. एका विवाहित पुरुषाले नादी तू लावलं. कलेचा व्यापार तू केला. देहाचा नैवेद्य दाखवते व सभ्यतेच्या गोष्टी करते? तुम्ही आधी वाड्या बाहेर हो. बाहेर सडकेवर जा आणि इचार शेगावात माई साहेब कोण आहेत. गोड गाणाऱ्या गळ्याचं भांडवल करून श्रीमंताला नादी लावणारी तू माया संसारात येऊन वर मले चक्कल शिकवते? राजाई माऊली गण गण गणा तपवते. जा विचार तू या व्यंकोबा सावकाराले तू कोण आहेस, तुही पद काय आहे. शुभम भवतु. लेकरा चेहरा आनंदानं फुलला तू हा. भाऊजी महाराज लय आनंद आहे ना मनात. तुमच्या आशीर्वादाची किमया आहे जी. आनंदी आनंद आहे. गणगण गणात भोवते. लेकरा असच आनंदी राहाव ना. तू स्वतः आनंदी राहते तू जगाली आनंदी ठेवू शकते. हो महाराज, आज वाड्यावर ना पाचवीची पूजा आहे. तुम्हाला या लागते महाराज. बाळाले आशीर्वाद द्यायला या ना. येऊ ना, नाही तर चिमणी झगडा करते ना आमच्याशी. हो महाराज, आज बाळाले पाहायला भेटणार. आता पावतर बाळाच्या रडण्याचाच आवाज ऐकला ना. आज बघायला भेटते. गण गण गणात भूते. महाराज जानकीले मी बहीणच मानतो ना. जानकीले पण आमंत्रण द्यायची इच्छा आहे जी. बाबूजी म्हणे का जानकीचं कौतुक व्हायला पाहिजे, दोहाल जेवण व्हायले पाहिजे. माय बाबूजी कावेरी समजायची हीच इच्छा आहे ना. पण जानकीले 7वा महिना आहे ना. मग जानकीचं वाड्यावर तर येणं चालन का? म्हणजे माय बाबूजी म्हणे का तुम्हाला विचारा म्हणे. चालत काऊन नाही, लालाची इच्छा आहे ना. मग बोलू ना जानकीले. कसं आहे ना लेकरा, रूढी परंपरा यांचं पावित्र जपायला पाहिजे. पण नात्यांचा आणि भावनांचा बोलावा आधी जपाले पाहिजे. काळाप्रमाणे चालीरीती जपाव्या. मनात शुद्धता ठेवायला पाहिजे.
आवडंबर काय करते लेकरा, बोलव ना जानकीले, चांगलं काम करून राहिला लेकरा। गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते। मले का नाही समजतच नाही, मले पण का नाही एक समजतच नाही। आधी मले बोलू दे। हसून काऊन राहिली बॉय? तेच तर समजत नाही ना, मंदिराच्या गाभाऱ्यात कोणी लपते का? काही बोलून राहिली बॉय ही पोट्टी, गाभाऱ्यात कशाला कोण लपेल? आजोबा यमुने काव मग भागीरथी काकूच्या पायाला जखमा झाला होता ना बाप्पा? जखमा? अनवाणी पायी चालत आली होती ना, महाराजांच्या दर्शन आले मग व महाराजांनी महादेवाच्या अभिषेकाचं पाणी घातलं ना काकूच्या पायावरत, आणि काकूच्या पायाच्या जखमा गेल्या, चमत्कार झाला। हो ना आजोबा, जखमा बऱ्या झाल्या ना? असल मले काय मालूम। गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, शुभम भवतु। वजाबाई, राधाबाई, खारुताई, तुम्हाला साजरी तयारी करून जा लागते। कुठे जा लागते? लेकरा तुले धाकट्या मालकिनीचं कावेरीचं बाळ पाहायचं आहे ना? पंकज काकाजीचं बाळ ना? हो ना, पाहायचं आहे ना। मग तुम्हाला आमंत्रण आहे ना? वजाबाई पाचवीची पूजा आहे अगरवाल वाड्यावर, तुम्हाला आमंत्रण आहे ना? बापा आमंत्रण कायले पाहिजे? मग जाऊ ना महाराज, भवानी काकाजी तर देव माणूस आहे ना, चला आवरा लागते हा पटापट। लहानसा असेल ना बाळ, लई मजा येईल। गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते। गन गन